अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। पंढरपूरला महापूर आल्यामुळे वार्ड क्रमांक 4 मध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं। त्या घाणीच्या साम्राज्याची दखल घेऊन प्रभाग क्रमांकाचे 4 वार्ड क्रमांक 4 नगरसेवक विक्रमबाई शिरसट यांनी त्या घाणीच्या साम्राज्याची दखल घेऊन आता औषधाची फवारणी रोडला साडलेला चिखल काढून घेण्याचं काम विक्रमबाई शिरसट यांच्या माध्यमातून झपाट्याने चालू आहे। पूर्ण गुडघ्यावर चिखल ह्या रोडवर साठला होता, तो चिखल काढण्याचं काम विक्रमबाई शिरसट यांच्या माध्यमातून झालेलं आहे। पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये भयान दुष्काळ पाऊस असा पडला होता की इतका बेपान तरी सुनामी लाट आली की पाऊस 15 तारखेला 14 तारखेपासून पाऊस चालू होता। उजनी धरातून 3 लाख ते 3.5 लाख पाणी सोडलं गेलं होतं, त्यामुळे पंढरपूर प्रभागातील प्रभाग क्रमांक 4 मधील सकल उतार भाग असल्यामुळं गोसाळवाईनशापासून खाली क्रांती चौक गोविंदपुरा परिसरामध्ये अंबाबाई पटांगण भजनदास चौक नाथ चौक ज्ञानेश्वर मंदिर या एरियामध्ये पूर्ण पाणी 4 ते 5 फूट पाणी रस्त्यामध्ये 5 फूट असून प्रत्येकाच्या घरामध्ये 5-5, 6-6 फूट पाणी होतं। अचानक पाण्याची पातळी वाढत गेली। 16 तारखेला झपाट्याने पाणी वाढलं रात्रीच्या 3 वाजेपर्यंत। 17 तारखेला दुपारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाण्याची पातळी उतरत नव्हती, तरी सुद्धा नागरिकांचे बेफामान झाले होते। त्या परिस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता विक्रमभैया शिरसट पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक बांधकाम समिती सभापती यांनी प्रत्येकाच्या नागरिकाच्या घरोघरी जाऊन दूध पिशव्याचं वाटप केलं होतं आणि पंढरपूर विद्यमान नगरसेवक विक्रमभैया शिरसट स्वतः घरामध्ये मानसिक सुखी नसताना सुद्धा रात्रंदिवस जनतेसाठी झटत्यात, याचा जनतेतर्फे त्यांचा आम्ही आभारी आहोत।